मराठी वर्षाला 2 एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरुवात झाली, त्यामुळे नवीन वर्षात नवीन संकल्पना म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बलोरा गावातील जिथे आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं याच शाळेत गुढीपाडव्यानिमित्ताने अनोखा उपक्रम राबवला. जिल्हा परिषदच्या शाळेत स्वतः राज्यमंत्री बच्चू कडू यांनी श्रमदान करून स्वच्छता केली. गावातील शाळा हायटेक करण्यासाठी बच्चू कडू यांनी 2 लाख रुपये देऊन शाळा अत्याधुनिक करण्यासाठी मदत केली. गुढीपाडव्यानिमित्त या शाळेत समतेची गुढी उभारून अतिदुर्गम भागातील शाळा हायटेक करण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. मराठी वर्षाचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी एक नवीन संकल्पना नवीन सुरुवात आम्ही करतो आहे. गावात शाळेमध्ये श्रमदान करूया आणि शैक्षणिक समतेची गुढी उभारूया असा एक आम्ही संकल्प करतो आहे. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी जे काही ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांची शिक्षणाची व्यवस्था आता या देशामध्ये वेगळी झालेली आहे. आणि ज्याच्याजवळ पैसाच नाही आहे, जो मतदार आहे, शेतकरी आहे, मजूर आहे, काम करणारा आहे, कष्ट करणारा आहे, त्याची शाळेची शिक्षणाची व्यवस्था एक वेगळी झाली. आणि मग ही विषमता मोठ्या प्रमाणात दरी निर्माण होते. आणि म्हणून कदाचित आर्थिक विषमता चालेल, पण शैक्षणिक विषमता ही माणसाला या देशाला पुन्हा वेगळ्या वातावरणाकडे घेऊन जाईल. आणि म्हणून ती विषमता संपवण्यासाठी शैक्षणिक समतेची गुढी आम्ही उभारतो. म्हणून आज आम्ही इथे श्रमदान केलं. मी या शाळेत शिकलो आहे, योगागान मी राज्य शिक्षण मंत्री पण झालो. आणि माझं एक कर्तव्य म्हणून जिथं मी शिकलो त्याला मी विसरणार नाही. मी किती काही मोठं झालं तर मी या शाळेला कधी विसरून समोर जाणार नाही. या भूमिकेनं आता हे आम्ही श्रमदान शिबिर घेतलं. माझ्या आईचं देहन झाल्यानंतर 13वीचे कार्यक्रम झाले आणि त्याच्यानंतर आम्ही एक संकल्पना केली होती सगळ्या भाऊ मिळून का 2 लाख रुपये या शाळेला आपण याची एक आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण झाली पाहिजे. म्हणून वारीगुरुजीला आम्ही घेतलं, वावडीवाडीला जाऊन आले आमच्या गावातले लोक सगळे, सरपंच सगळे, शिक्षक मंडळी जाऊन आले. आणि सगळ्यांनी आता ध्यास घेतलेला आहे का आपली ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजे. या शाळेमध्ये एक चांगली गुणवत्ताधारक असं शिक्षण भेटलं पाहिजे. निवड बेल्लोऱ्यापुरतं नाही तर दर 15 दिवसांना एक एक शाळा, जसं तुम्ही मागं म्हटलं का जसं रावटी आपण प्रत्येक गावात राबवली, तशी गुणवत्ता शाळेची एक रावटी आता प्रत्येक गावात आम्ही राबवू आणि तिथं एक शैक्षणिक समतेची गुढी उभारू अशी आमची संकल्पना आहे. धीरे धीरे राज्यभर कसं नेता येईल, धारणी असेल, चिखलदरा असेल, गडचिरोली असेल, जे जे काही दुर्लक्षित भाग आहेत त्यावरसुद्धा आम्ही लक्ष घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकारनंसुद्धा आता 500 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात आता नेमकी इथून करतो आहे.